निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. चंद्रहार पाटलांना अटक करा म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मारहाण करून आठवडा उलटला तरी अटक केली जात नसल्याचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाने काम बंद आंदोलन केले. आज जिल्हाभर सर्व महसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चंद्रहार पाटलांच्या अटकेची मागणी करत कामकाज बंद ठेवले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज प्रत्येकी 3 कोरोनाग्रस्त. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज प्रत्येकी 3-3 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. सांगली जिल्ह्यात सांगली शहर, मिरज, जत तालुक्यातील अंकली येथे असे 3 नवे रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात एकाच कोरोनाची लागण. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खरशिंग येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या एकाच कोरोनाची लागण झाली आहे. तर तब्बल 47 लोकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या 2 दिवसात सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख मंदावल्याने सातारा जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. सोलापूर जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 277 वर. आज नव्या 2 रुग्णांची भर. सोलापूर जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 277 वर पोहोचलाय. आज नव्याने 2 रुग्णांची कोरोना चाचणी सदोष आली तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 19 इतकी आहे. सांगली जिल्ह्यात 10,000 लोक आले तर 30,700 बाहेर गेले. लॉकडाऊनमुळे जागोजाग लोक अडकले होते. शासनाने या लोकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यास सुरुवात केल्यापासून सांगली जिल्ह्यात तब्बल 10,000 लोक आले तर सांगली जिल्ह्यात अडकलेले बाहेरचे 30,700 लोक बाहेर गेल्याची माहिती अप्पर अधिकारी गणपत कदम यांनी दिली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.